बाबू जी। अरे वही नहीं एक नंबर। अरे क्या वाह स्मित, थैंक यू। आणि काकू कुठे? अगं ती जरा बाहेर फोनवर बोलते। ए उगाच घाट घालत बसू नकोस। कसला स्वयंपाकाचा? एवढा प्रवास करून आली आहेस ना, आराम कर जरा, मी करून आणते स्वयंपाक। अगं नको खरंच, आणि आम्ही आहोत ना तिघी तिघी जणी। आईला सांगते, बाबांना सुद्धा इथेच बोलवून घे, जेवूनच जाते मी। बर ताई मी निघतो, मला मित्रांना भेटायचं। हा ताई मी पण जातो हा नाक्यावर। अरे हे बघा, कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाहीये। आधी जेवा आणि मग जा कुठे गुंदडायला जायचंय ते। अरे सगळी भाजी आणण्यापासून तयारी करावी लागेल। अगं त्यात काय एवढं, फार फार तर बाजारात चल हवं तर माझ्याकडे। करते मी बाकी। स्वयंपाक करू नका, इथल्या ऐवजी आपण आमच्या घरी जाऊन जेवूया। तुमच्या घरी? हो। अहो बहिणी, आल्यापासून तुम्ही आमच्याकडे आलाच आहात कुठे? मध्ये मी लक्ष्मीला म्हणाले सुद्धा होते की तुम्हाला घरी घेऊन या म्हणून। हो पण तुमची तब्येतच बरी नव्हती ना, कुठे जाणं येणंच नव्हतं तुमच। नाही नाही, आता आज ह्या निमित्ताने चलाच तुम्ही। आज आता नाही हो, म्हणजे आता तसा वेळ तरी कुठे आहे ना? अहो वेळेच कुठे काय आहे,